टू मध्ये ही आपल्याला लेटेस्ट ॲक्टिव्हिटी ऑफ द पेपर पॅटर्न, त्याच्यातली जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याला टायमिंग असणार 2 तास, टोटल मार्क असणार 40. त्यामध्ये काही पॉईंट्स आहेत त्यावर चर्चा करूया आपण. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, सर्व प्रश्न हे अत्यावश्यक आहेत. ड्रॉ सायंटिफिकली अँड टेक्निकली करेक्ट लेबल डायग्राम्स व्हेअर एव्हर नेसेसरी, जिथे आवश्यक आहे तिथे तुम्हाला सायंटिफिकली करेक्ट आणि टेक्निकलीसुद्धा करेक्ट असे आकृत्या काढायच्या असतात. स्टार्ट रायटिंग इच मेन क्वेश्चन ऑन द न्यू पेज, तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर सोडवायचा आहे. लक्षात घ्या की तुम्हाला ही सूचना मी मुद्दाम तुमच्यासाठी देत आहे की सायन्स 2 साठी तुम्हाला तयारी करताना, कारण काही विद्यार्थ्यांना सवय असते, जागा सुटत असेल तर ते त्या पद्धतीने करतात, पण तुम्हाला जर ते तुम्हाला दुसऱ्या पानावर लिहावंच लागेल, कारण त्यांनी त्याचं कारण सांगितलेलं आहे, कारण त्याची मार्कांची गुणदान जे असतं ते त्यावरती लिहिलेलं असतं, त्यामुळे ते परीक्षकाला कन्फ्यूज निर्माण होऊ नये म्हणून तशी सूचना असते. द नंबर टू द राईट ऑफ द क्वेश्चन्स इंडिकेट फुल मार्क्स. नंतर फॉर द एम सी क्यू क्वेश्चन नंबर 1 इव्हॅल्युएशन वुड बी डन फॉर द फर्स्ट अटेम्प्ट ओनली. जे विद्यार्थी काय करतात, अनेक रिकाम्या जागा ह्या लिहितात. जर 5 दिलेल्या असतील तर एकाला 4 ऑप्शन असतात, 4-4 ऑप्शनचे उत्तरं एकावेळी लिहितात, म्हणजे एकच प्रश्न 4 वेळा लिहितात आणि त्याच्यातले 4 उत्तरं लिहून ठेवतात, पण जो पहिला असेल त्यालाच गुण दिले जातील. कारण असं जे अत्यंत काठावर पास होणारे मुलं असतात, नापास होणारे मुलं असतात, त्यांच्यासाठी ही अशी पद्धत ही मुलं वापरतात. ही अत्यंत चुकीची आहे. बोर्डाने यावर आता नियंत्रण आणलेलं आहे की पहिला जो असेल तोच बरोबर, नंतर जरी त्याने 3-4-5 हे लिहिले असतील 4 ऑप्शनमधले, दुसरा तिसरा आणि चौथं जरी लिहिलं असेल तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आता 6वा पॉईंट, आपल्याला एम सी क्यूमध्ये अल्फाबेट जे आहेत करस्पॉन्डिंग टू द करेक्ट ॲन्सर, त्याच्यातले जे अल्फाबेट्स असतात ते तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचे आहेत, उत्तरं लिहायची नाहीत. या पद्धतीने लिहायचे, तुम्हाला पहिला नंबर असेल तर त्याचं अल्फाबेट लिहायचं, दुसरा नंबर असेल तर त्याचं अल्फाबेट लिहायचं. तर अल्फाबेट लिहिल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्याला याची सुद्धा एक काहीतरी टेक्निकल बाब आहे, हे जर नसेल, तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर त्याला मार्क दिलं जात नाही, हे असेल तरच मार्क दिले जातील, फक्त हे लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सूचनांचं पालन तुम्ही करायचं आहे. आता प्रश्नपत्रिका नमुना यावर आपण चर्चा करूया. प्रश्न पहिला अ आणि ब, प्रश्न दुसरा अ ब, तिसरा आणि चौथा, असे 4 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील. तर टोटल असणार 40 गुणांची, पण याला एक्स्ट्रा धरून आपल्याला 60 गुण कसे होतात ते आपण आता बघूया. तर आपल्याला प्रश्न पहिल्यामध्ये 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार. द 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कॅरिंग द 1 मार्क ईच हे संपूर्ण टेक्स्टबुकवर आधारित असणार, हे कोणतेही धड्याखालचे प्रश्न किंवा त्याच्यावर नसतात. द 5 क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क, आता यांना गुण ज्या दिले 5-5 आपण म्हटलेले आहेत की ऑप्शन त्याला नसल्यामुळे आपल्याला तेच मार्क तिथे आहे. 5 क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क ईच, नो फील इन द ब्लँक्स क्वेश्चन्स, ईच क्वेश्चन विल बी ऑफ द डिफरंट टाईप, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहे. प्रश्न पहिला बीमध्ये काही ब्लँक असणार, ईच क्वेश्चन विल बी डिफरंट टाईप, त्याचा टाईप हा वेगळा असू शकतो, 5 गुण. प्रश्न दुसरा सायंटिफिक रिझन, क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क्स ईच, अटेम्प्ट आणि 2, 3 पैकी कोणते 2 लिहायचे तुम्हाला, शास्त्रीय कारणे. मिनिमम 1 क्वेश्चन फ्रॉम द बायोलॉजी अँड 1 फ्रॉम द ईव्हीएस, ईव्हीएसचं चॅप्टर म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्सवर आधारित. त्यानंतर म्हणजे 2 वर द ग्रीन एनर्जीसारखे असे जे प्रश्न असतात ते, आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रावर आधारित. प्रश्न दुसरा बी, 5वा प्रश्न, 5 प्रश्न असतील त्याला 2 मार्क एकाला असतील, तर कोणते 3 करायचे म्हणजे एकूण किती मिळणार, 6 मिळतील, असे आपल्याला 10 गुण त्याला ऑप्शनल सहित आहे. कारण तिथे विचारलेत 5 प्रश्न, त्याच्यातले आपल्याला किती लिहायचे 3, आणि त्याला मार्क किती असतील 2 प्रत्येकी. प्रश्न तिसरा,
8 questions carrying 3 marks each. सेम साइंस वन सारखाच याचा नमुना आहे. 8 प्रश्न विचारले जातील, 3 मार्क प्रत्येकी आहेत. असे एकूण 5 लिहायचे आहेत. 4 त्याच्यातले बायोलॉजीचे असणार आणि 4 ईव्हीएसचे असतील. एकूण 15 गुण आणि ते 24 मार्क असतात. 2 क्वेश्चन्स कॅरिंग द 5 मार्क्स अटेम्प्ट एनी वन, वन फ्रॉम द बायोलॉजी अँड वन फ्रॉम द ईव्हीएस. त्याच्यातले 5 गुण आणि ते एकूण 10, तर त्याचे टोटल होते 40 आणि 60. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न तुमच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करावा. आता टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत आपण बोलूया. गाईडलाईन त्याची अशी आहे की क्वेश्चन नंबर तुम्हाला पहिल्यांदा काय 15 मिनिट 5 मिनिट अगोदर पेपर दिला जाईल. जनरली 15 मिनिट दिला जातो, तर त्यावेळेस तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीट जी आहे ती पूर्णपणे वाचायची आहे. पहिले 5 मिनिट तुम्हाला वाचायचीच आहे. त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये अ आणि ब हे दोन भाग असतील, त्याचे 10 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, तर याला 20 मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत. प्रश्न दुसरा 5 क्वेश्चन्स ऑफ द 2 मार्क्स ईच. 5 प्रश्न आहेत 2 मार्काचे, 5 × 2 = 10 आपण म्हणतो. त्याच्यातला प्रत्येकाला 5 मिनिट द्यायचे आहेत. 5 क्वेश्चनला टोट ईच जे आहेत 5 मिनिट, तर ते 25 गुण झाले. 5 × 5 = 25 म्हणून. प्रश्न तिसरा 5 प्रश्न लिहायचे 3 मार्क्स, त्याला एका प्रश्नाला तुम्हाला 8 मिनिट द्यायचे आहेत. असे 8×5 = 40 मिनिट झाले. त्यानंतर प्रश्न चौथ्यासाठी 1 क्वेश्चनसाठी तुम्हाला 1 क्वेश्चन ऑफ 5 मार्क्स, त्याला 15 मिनिट द्यायचे आहेत. तर लक्षात घ्या, ह्या वेळापेक्षा जास्त वेळ जात असेल तर तुमचं काय होतं, टाइम मॅनेजमेंट चुकत जातं आणि तुमचा पेपर हा अपूर्ण राहू शकतो. म्हणून लास्टचे 15 मिनिट तुमच्याकडे वाचले पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण उत्तरपत्रिका नीट बारकाईने वाचायची आहे. त्याच्यात काही वेळेस आपल्याला आठवत राहतं किंवा काही चुकलेलं असेल ते आपल्याला लिहिता येतं, करेक्शन करता येतं, असा विचार नक्की तुमच्या मॅनेजमेंटमध्ये असला पाहिजे की बाबा आपल्याला हा प्रश्न या पद्धतीने किती वेळ आपल्याला घेत आहे. जर नसल्यास तो याला तेवढी जागा सोडा आणि मग पुढचा प्रश्न लिहायला घ्या, कारण आपल्याला तो नंतर तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये येत असतो जर आपण वाचलं असेल तर. तर अशा पद्धतीने तुम्ही हे तुमच्यासाठी टाईम मॅनेजमेंटचा फॉलो नक्की करा. धन्यवाद.